सिद्धरामय्या हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झाले. शनिवारी 20 मे रोजी दुपारी 12 वाजता बंगळुरूत कर्नाटकातल्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या 20 तारखेला शपथ घेणार आहेत. तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी डी के शिवकुमार हे शपथ घेणार आहेत. अनेक बैठका यासाठी घेण्यात आल्या होत्या आणि अखेर हा निर्णय घेण्यात आलाय. सिद्धरामय्या हे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील. तर डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असेल. डी के शिवकुमार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदही कायम राहणार आहे. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यासोबत अनेक बैठका पार पडल्या आणि मोठे खल झाल्यानंतर सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री कर्नाटकचे होतील असा निर्णय घेण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे